प्रदेश सर खरोखर वेगळ्या नावाने प्रदर्शित होतो आहे. गोट्या म्हटले की खरं वेगळे अर्थ डोक्यात येतात, परंतु खऱ्या अर्थाने हा चित्रपट वेगळा आहे. काय सांगाल जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कथा कथा ऐकली मी भारावून गेलो, कारण जसं आता तुमची रिॲक्शन होती ना शब्द उच्चारल्यानंतर, तशीच सर्वसाधारण एका माणसाची रिॲक्शन जी असते तशीच होती की हा खेळ घेऊन तुम्ही चित्रपट मनामध्ये प्रश्न बरेच निर्माण झाले कसं काय करू शकतात. पण जेव्हा भगवान पाचोरेंनी हा सब्जेक्ट मला ऐकवला आणि स्क्रिप्ट मला दिली, ती ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर कम्प्लीट भारावून गेलो. म्हणजे ह्या माणसाची एक विजन जी आपण म्हणतो ना, आपण कधीकधी जरी तो माणूस नवीन असला ह्या क्षेत्रामध्ये, पण त्याचं कन्व्हिक्शन इतकं स्ट्रॉंग होतं, इतकं पॉवरफुल होतं की ते खरंच छान पद्धतीने उमटलं गेलं. आणि कसं आहे ना, हा खेळ फक्त लहान मुलांसाठी मर्यादित नाही आहे. हा पिक्चर बघितल्यानंतर, हा चित्रपट बघितल्यानंतर लोकांना असं वाटेल की खरंच आपण ऑफिसेसमध्ये, मग MNC असो, IPO सेक्टर्स असो, कुठलेही सेक्टर्स असो, जिथे माणूस खरंच खूप स्ट्रेस्ड आहे, इवन तुमच्या फील्डमध्ये सुद्धा, जिथे ह्या खेळाला काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही, 10-15 गोट्या घेऊन आलात घरातून घ्या विकत आणि तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये खेळलात, गरज नाही की त्याला मातीचंच मैदान हवं आहे, तुम्ही फ्लोअरवरती पण खेळू शकता. कारण ते कशा पद्धतीने खेळलं जाऊ शकतं हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा आशियाई खंडामध्ये सगळीकडे हा खेळ छान पद्धतीने खेळला जातो, ह्याची स्पर्धासुद्धा भरवली जाते हे मला माहीत नव्हतं आधी, पण या चित्रपटामार्फत मला हे कळलं आणि मला खूप अभिमान वाटला की हा खेळ मी सुद्धा लहानपणी खेळलेलो आहे आणि बऱ्याच गोट्या जिंकलेल्या आहेत, 2 डबे भरलेले अजूनही आहेत माझ्याकडे, तर खूप समाधान मिळालं मला. म्हणजे काय, बरेच चित्रपट आपण करतो आणि नंतर कालांतराने ते आपण विसरतो, पण हा चित्रपट असा आहे की हा कायम स्मरणात राहील सगळ्यांच्याच. तू काय सांगशील, हा पहिला चित्रपट तुझ्या भूमिकेविषयी? माझी भूमिका म्हणजे आता मी जसं घरी आहे तसंच आहे याच्यात, म्हणजे एकदम खोडकर दाखवलेलं आहे आणि आहेच तसा, कारण की गोट्या एक सगळेच खेळतात आणि अजून पण खेळत असतील, आणि असं कोणीच नाही असं अख्ख्या महाराष्ट्रात की अरे आणि गोट्या नसतील खेळल्या कोणी पण. आता तुम्ही पण सगळ्यांनी लहानपणी गोट्या खेळल्या असतील, तुम्हाला पण माहिती गोट्या खेळल्याने कसं म्हणजे एक्झॅक्ट कसं वाटतं आपल्याला, नाही का? तर तसेच मला वाटलं आणि यांच्यासोबत काम करून पण मला एकदम भारी वाटलं. तुम्ही वेगळ्या भूमिकेत दिसत्या शिक्षकाच्या, तुम्हाला वेगळं असं काही करावं लागलं, कारण गोट्या खरं तर खऱ्या अर्थाने विस्मरणात गेलेला खेळ आजच्या पिढीच्या युगात, तुम्हाला पुन्हा तो आठवतो ना? म्हणजे उजाळा झाला की लहानपणी खेळलेलो, आता लगेच इतक्या वर्षानंतर ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला खेळावं लागतं किंवा शिकवावं लागतंय. पण कसं झालं, कर्मधर्म संयोगाने जेव्हा मी गोटी हातात धरली आणि चला एक ट्राय करावा म्हणून सगळ्या युनिटसमोर ती एक गोटी लांब ठेवली गेली होती ऑलरेडी, मी स्वतःहून नव्हती ठेवली, तिकडे एक होती गोटी आणि मी इथून मारली तर ती बरोबर पहिल्या फटक्यातच लागली. त्याने कसं नाही, स्वतःचा आत्मबळ वाढतो आणि लोकांमधनं व्हावा जेव्हा तयार होते तेव्हा असं वाटतं की अरे क्या बात आहे, अजूनही आपण खेळू शकतो. आणि मग नंतर प्रत्येक त्या 2 सीनच्या मध्ये जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा आम्ही सगळे खेळायचो, की सगळी लहान मुलं मी आम्ही खेळायचो गेम. आणि मग आमच्यामध्ये कधी कधी कॉम्पिटिशन पण व्हायची, कोण जास्त मारतोय गोट्या वगैरे. बरेच वेळेला मी मारल्यात का रे गोट्या जास्त, हा बोला. तर असं एक साधारण एक खूप छान माहोल होता. आणि मला असं वाटतं की गोट्या हा चित्रपट फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, हा जर ह्याला डब केला तर अख्ख्या देशभरसुद्धा तितक्या दर्जाचा हा चित्रपट झालेला आहे तयार. तू सांग रे किस्से खूप झालेत, कारण की असं म्हणजे पडणं धडणं खेळणं वगैरे, कारण की म्हणजे वेळ भेटला की आम्ही गोट्याच खेळायचो, त्याशिवाय काही कामच नव्हतं आम्हाला, कारण की दुसरं खेळायला पण भेटायचं नाही. एकदा क्रिकेट खेळताना असं लहान आहे सरपंचांचं मुलगा दाखवला आहे, क्रिकेट खेळत होते फर्स्ट टाईम, तो राजा सरांचाच वाटतं बॉल त्याच्या पोटाला लागला होता. हा, तो श्लोक नावाचा मुलगा छोटा त्याच्या पोटाला लागला होता, म्हणून तो पण म्हणतो की क्रिकेट नको आपल्याला गोट्यात फरवत बाबा खेळायला, येऊन गोट्यात खेळत होता परत क्रिकेटच्या मागेच गेला नाही. खऱ्या अर्थाने खरं तर क्रीडा विश्वावरती म्हणा किंवा खेळांवरती चित्रपट हिंदीमध्ये बरेच जे बनलेले आहेत, मराठीमध्ये त्यामानने खूप कमी चित्रपट बनले खेळांविषयी, तुम्ही काय सांगा? खरं म्हणजे व्हायला पाहिजे ना, कारण महाराष्ट्रामध्ये इतके खेळ चांगले चांगले आहेत, म्हणजे भवरा आहे, पतंग आहे, किंवा यु नो गोट्या आहे, गिल्ली काय म्हणतो आपण, विटी दांडू आहे, हे जर आणि खेळ खेळले गेले तर महाराष्ट्राचा जो रसिक प्रेक्षक आहे त्याला नक्की हे खेळ बघायला आवडेल, कारण प्रत्येकजण हे रिलेट करू शकेल की लहानपणचं आपलं किंवा बालपण कुठेतरी हे खेळ दाखवले गेले पाहिजे असं मला वाटतं. यानिमित्ताने महाराष्ट्रीय प्रेक्षकांना काय आव्हान करा? नक्कीच त्यांना नम्र आवाहन करीन की हा चित्रपट 6 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे, त्या कृपया जाऊन चित्रपटगृहामध्ये हा बघा आणि भरपूर ह्याला प्रतिसाद द्यावा. धोनीचा गेम
आणि गोट्याचा नेम कधीच चुकत नाही. गोट्यांच्या नादापाई आता शाळा बुडवणार होय तू. बा गोट्याचा खेळ शाळेत शिकवला तर. सरपंचा पोरगा गोट्या खेळायला लागला. याचे सगळे लाड बंद. कावेरी बोल तुला काय पाहिजे. दादा मला बी गोट्या खेळायचं. गोट्या ऑलिम्पिक ही अशी जागा आहे जिथे वेगवेगळ्या देशातले खेळाडू आपापल्या देशासाठी खेळ खेळतात. गुरुजी शाळेमध्ये गोट्यांचे खेळ सुरू करा ना, आपण सुद्धा का ऑलिम्पिकला जाऊ. कोणाच्या दप्तरामध्ये मला गोट्या दिसल्या तर प्रगती पुस्तकावर लाल शेराई. आता पुढे काय गनिमी कावा. काय गोट्या 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 चाललंय तुझं. का नाव काय म्हणालास तुझं. गोट्या. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया नावाची एक संस्था असते, ते ठरवतात. आता 18 झालीच पाहिजे.